बालमित्रांनो ही तुम्हाला कन्सेप्ट आधारित तुम्हाला काही क्वेश्चन्स पण असे विचारले जातात ते आपण प्रश्न बघूया आता याच्यामध्ये टू आहेत मला सांगा बरं आता पटापट टू तुम्ही कसं लिहू शकता टू एच ओके सो टू हंड्रेडला मी ह्याच्यामध्ये टू एच म्हणजे मी काय करू शकतो आता टू एच म्हणजे हंड्रेडचे चे दोन बंच ओके सो हा वन एच आणि हा वन एच ओके सो हंड्रेड आणि हा हंड्रेड असे मिळून होतात टू हंड्रेड okay? ओके so, सो आता मी काय केलं हा हंड्रेडला परत मी स्प्लिट केलं टेनच्या याच्यामध्ये सो हे झाले टेन टी म्हणजेच मी काय म्हणू शकतो टू लाच वन हंड्रेड एक आणि टेन टी असंही लिहू शकतो येस चलो आता मी अजून एक तुम्हाला देतो हा आता माझ्याकडे आहेत फोर हंड्रेड ओके okay? सो so, फोर हंड्रेड okay? ओके सो फोर हंड्रेड म्हणजेच काय झाले फोर हंड्रेडला आपण काय करूया त्यातली एक हंड्रेड स्प्लिट करूया हां सो फोर हंड्रेडमधले एक हंड्रेड गेला की किती राहतात फोरमधून वन गेला की थ्री सो थ्री एच आणि हा वन एच ओके सो तुम्ही काय केलं पुन्हा ह्या वन एचला हंड्रेडला मोळी सोडली ह्याची सो इथे राहिले इथे आले टेन टी म्हणजेच काय मी लिहू शकतो फोर एचला थ्री एच आणि थ्री हंड्रेड हंड्रेड आणि टेन टेन्स ओके समजलं चला आपण आता अजून okay. एक पाहूया okay. अजून एक सोपं पाहूया आता आहे माझ्याकडे सेवन हंड्रेड ओके सो आता मी काय केले यातली सेवन हंड्रेडमधली एक मुळी सोडली ओके सो स्वतः इथे किती राहिले याच्यामध्ये राहतील इथे लिहितो आम्ही सिक्स हंड्रेड आणि एक मुळी सोडली म्हणजे टेन Ten. टेन्स येस yes, समजली कन्सेप्ट ओके okay? आल लक्षात आता आपण भेटूया पार्ट टू मध्ये बाय